कालचा जो निकाल भारतीय जनता पक्षाचे सध्याचे पुढारी सध्याचे म्हणतोय मी आणि विधानसभेचे अध्यक्ष ज्यांना न्यायालयानं ट्रायब्युनल म्हणून नियुक्ती केली होती न्याय देण्यासाठी असे श्री राहुल नार्वेकर यांनी नक्की काय निकाल दिला जो महाराष्ट्राला अपेक्षित होता की हे मॅच फिक्सिंग करून निकाल देतील तोच दिला. त्याच्यामुळे आम्हाला काही धक्का आश्चर्य वगैरे लोकांना वाटलंय असं काही नाही, पण नक्कीच लोकांच्या मनामध्ये एक चीड निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांवर जबाबदारी दिली होती ट्रायब्युनलची, न्याय करण्याची, न्याय देण्याची, आणि या ट्रायब्युनलनं म्हणजे राहुल नार्वेकर यांनी शिंदे गटाचे वकील म्हणून काम केलं. वकील हे अत्यंत गंभीर गोष्ट आहे. आपण जर संपूर्ण निकालपत्र पाहिलं असेल ते ज्या पद्धतीनं वाचत होते तर ते ॲडव्होकेट नार्वेकर प्लेडिंग फॉर मिस्टर शिंदे अँड हिज ग्रुप, शिंदे यांच्या फुटलेल्या गटासाठी वकिली करावी अशा पद्धतीनं काल त्यांचं निकालपत्राचं वाचन सुरू होतं. ते निकालपत्र त्या पद्धतीचं होतं, ते न्यायमूर्तीचं किंवा ट्रायब्युनलचं निकालपत्र नव्हतं, तर एका बेमान गटाची वकिली, चोरांची वकिली करावी, लफंग्यांची वकिली करावी, पाकेटमारांची वकिली करावी अशा पद्धतीने ते निकालपत्राचं वाचन करत होते. त्यांनी जे आक्षेप नोंदवलेले आहेत आणि ज्या आधारावर त्याने जे निकाल दिलेले आहेत असं म्हणतात ते 2018ची घटना वगैरे वगैरे वगैरे, हे सबशेल झूट आहे. प्रत्येक डॉक्युमेंट्स, प्रत्येक कागदपत्र, प्रत्येक पुरावा त्यांच्यासमोर ठेवलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयातही ठेवलेला आहे आणि त्याच आधारावर सर्वोच्च न्यायालयानं तेव्हा सांगितलं की भरत गोगावले यांची प्रतोत्पदी केलेली निवड चुकीची आहे, अवैध आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं शिंदे यांची गटनेतेपदी झालेली निवड चुकीची आहे, हे सर्वोच्च न्यायालय सांगते. चीफ जस्टिस धनंजय चंद्रचूड गव्हर्नर तेव्हाचे जे भारतीय जनता पक्षाचे वकील होते राजभवनात, त्यांनी जी केलेली कारवाई बहुमतासंदर्भात त्यांनी घेतलेल्या भूमिका या अनावश्यक आहेत हे या देशाचं सर्वोच्च न्यायालय सांगतंय. सांगितलं ते त्यांच्यासमोर पुरावे असल्यामुळेच सांगितलं, पण सर्वोच्च न्यायालयाला खोटं ठरवण्याचा प्रकार महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षानं केला. राहुल नार्वेकर हे भारतीय जनता पक्षाच्या एखाद्या कार्यकर्त्याप्रमाणेच वागले, ते ट्रायब्युनलसारखे वागले नाहीत. एवढंच मी सांगतो, आम्ही सर्वोच्च न्यायालयात नक्की जाऊ आणि आम्हाला सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्हाला नक्कीच सत्य आणि न्याय याचा विजय झाला आहे हे या महाराष्ट्राला पाहता येईल याची आम्हाला खात्री आहे. निकालाचं आपण म्हणता तसं वाचनच झालेलं आहे, दिल्लीहून बहुधा लिहून आलेलं असावं आणि त्याचं फक्त इथं वाचन झालेलं असावं. आपण म्हणता तसं वाचनच झालेलं आहे, कारण सर्वोच्च न्यायालयाने जे काही निर्देश दिले होते याचा पूर्णपणे अवमान या ठिकाणी विधानसभा अध्यक्षांनी केलेला आहे. सुप्रीम कोर्टानं राजकीय पक्ष कोणता एकच असेल अशा पद्धतीनं सुस्पष्टपणे भूमिका मांडली होती. त्यांना आमची जी भूमिका होती 16 आमदार अपात्र व्हावे, फार आमच्या विरोधात निकाल द्यायचा तर आमच्या आमदार अपात्रतेचा निर्णय व्हायला पाहिजे होता, परंतु हे पण आणि ते पण राजकीय पक्ष दोन नसतात, राजकीय पक्ष एकच आहे हे सुप्रीम कोर्टाने निर्देश दिलेले आहे असं असताना अध्यक्षांचा हा निकाल हा सुद्धा चुकीचा आहे. दुसरं असताना जर एवढ्या सगळ्या याचिका निकाली करायच्या होत्या, खारिज करायच्या होत्या, तर याच्यासाठी वर्षभराचा कालावधी कशासाठी घेतला गेला हा पण एक प्रश्न आहे. आणि खऱ्या अर्थानं सर्वोच्च न्यायालयानं काही गोष्टी सुस्पष्ट केल्या होत्या की शिवसेनेचे मुख्य प्रतोच सुनील प्रभू साहेब आहेत, भरत गोगावले यांची नियुक्ती रद्द केलेली होती. शिवसेना पक्षाचे प्रमुख गटनेते हे करू शकतात आणि त्या हिशोबाने
चौधरींना गटनेते माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केलेलं होतं, हेही सुप्रीम कोर्टाने मान्य केलेलं होतं. सुप्रीम कोर्टाच्या या सगळ्या गोष्टीसुद्धा अध्यक्षांनी आवरलेल्या आहेत, याचा अर्थ लोकशाहीचा मुर्दा या ठिकाणी अध्यक्षांनी पाडलेला आहे. निश्चित याला शिवसेना सर्वोच्च न्यायालयात आव्हान देईल, कारण सुप्रीम कोर्टाने सगळ्या बाबी सुस्पष्टपणे केल्या होत्या. सर्व बाबजू कोणत्या चुकीच्या कोणत्या बरोबर ह्या मांडलेल्या होत्या, परंतु फक्त त्यांना निकाल देतात नाही. विधानसभा अध्यक्षांनी या सगळ्या गोष्टी पूर्ण कराव्या अशा पद्धतीनं भूमिका होती, आणि मला वाटतं निश्चित सुप्रीम कोर्टामध्ये आम्हाला न्याय मिळेल. राहुल नार्वेकरांनी एवढा सुंदर निर्णय दिला आदर्श घ्याजोगता, की राहुल नार्वेकरांना डायरेक्ट या देशाचं सुप्रीम कोर्टात जेज करायला पाहिजे, म्हणजे एवढा चांगला आदर्श घेण्याजोगता राहुल नार्वेकर आहेत, की सुप्रीम कोर्टाचं याला जेज दिलं तर देशाचं कल्याण करील असा आदर्श त्याच्याजवळून घ्याजोगता आहे. म्हणून राहुल नार्वेकरांनी ह्या सरकारला कायद्यात बदल करून याला सुप्रीम कोर्टाचं जेज बनावं. या निर्णयाबद्दल तुम्ही खुश आहात की काय? आम्हाला माहीत होतं की अशाच गदा माणूस असाच गदा निर्णय देईल हे आम्हाला अपेक्षित होतं.